नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एक जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि नक्कीच तुम्ही मला थँक्स म्हणणार आहात या व्हिडिओसाठी, कारण की तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंग यांची एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे तर त्याची कोचिंग तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळणार आहे। कोणाकडनं मिळते? CSRL म्हणजे सेंटर फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लीडरशिप। खूप जबरदस्त काम आहे, खूप जबरदस्त संस्था आहे। तुम्ही बघू शकता यांच्यातर्फे भरपूर सारे प्रोजेक्ट्स ऑलरेडी चालले आहे, जे की गरजू विद्यार्थी असतात त्यांना हेल्प करतात, त्यांना मदत करतात त्यांचं जे अचीवमेंट आहे त्यासाठी। इथे बघू शकता आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांनी एनरोल केलं आहे, 3601। त्याच्यानंतर प्रोजेक्ट किती चालू आहे, किती स्टेट्समध्ये चालू आहे, आपल्या महाराष्ट्रमध्ये पण आहेत। तुम्ही मुलं आहात, मुली आहात, दोघं इथे अप्लाय करू शकणार आहात। इथे बघू शकता सगळं दिलेलं आहे। तुम्हाला जर मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये लागायचं आहे, तुमच्याकडे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे नाही आहे, तर खूप चांगली संधी आहे। कशाप्रकारे अप्लाय करायचं ते पण सांगणार आहे। हे बघा, यांची PDF पण दिलेली आहे। तुम्हाला IITs NITs इथे जर लागायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे त्याच्यासाठी कोचिंग लावायला तुमच्याकडे पैसे नाही आहे, तर हे फ्रीमध्ये तुम्हाला कोचिंग देणार आहे। खूप चांगली संधी आहे, 11 महिन्यांसाठी तुम्हाला फ्री कोचिंग मिळणार आहे। तर कशाप्रकारे अप्लाय करायचं, तर इथे बघा अप्लाय करण्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे। कशाप्रकारे भरायचा, काय भरायचा, कोण अप्लाय करू शकतंय, जे की ऑल ओव्हर इंडियामधून कोणीही अप्लाय करू शकतंय, तुम्ही महाराष्ट्रातले आहात तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। सो डिटेलमध्ये सांगतोय, त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे, नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। जास्तीत जास्त चांगला कंटेंट तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही ते बघू शकता फ्री कोर्सेस देतोय, तर कमी जण बघताय आणि जॉब वगैरे असले तर जास्त जण बघतात। या अर्थी असं कळतंय की तुम्ही एज्युकेशनमध्ये स्किल्सवर इंटरेस्ट देत नाही आहे, पण तुम्हाला कळत नाही आहे की हेच फ्युचर आहे। जर का तुमच्याकडे स्किल्स असेल तरच जॉब लागेल, नाही तर असे 50-100 crore जरी व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला जॉब लागणं अवघड आहे, बिकॉज तुमच्याकडे हे स्किल्स नाही आहे। सो फोकस करा स्किल्सवर आणि त्यानंतर जॉब तुमच्याकडे स्वतःहून चालत येईल। तर कशाप्रकारे फ्री कोचिंगचा फायदा घ्यायचा ते सांगतोय, नक्की व्हिडिओ बघा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, CSRL यांच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर यांच्या वेबसाईटवर दिली आहे। ही वेबसाईटची लिंक टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। आता जर का तुम्हाला मेडिकल एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे तर त्यासाठी कोचिंगसाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे, अनेक जण गरीब आहेत, तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे। तुम्ही गरीब नसाल तरी इथे अप्लाय करू शकणार आहात, सो चांगली गोष्ट आहे। स्टार्ट कधीपासून झालंय, तर 15 जानेवारीपासून स्टार्ट झालंय फॉर्म भरणं। संपणार कधी आहे, 5 जूनपर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकणार आहात। भरपूर सारा टाइम तुमच्याकडे आहे, पण लगेच भरून ठेवा। अनेक जणांना याबद्दल माहिती नसतं, त्यामुळे आपण काय करतो, अशा प्रकारचे व्हिडिओ आणतोय जेणेकरून तुम्हाला माहिती कळते। आणि जेवढे जेवढे लोक अप्लाय करताय मनापासून, भरपूर जणांचे सिलेक्शन होत आहे। मागे पण मी स्कॉलरशिपवर व्हिडिओ टाकले होते, 35-35 हजार 40-40 हजार विद्यार्थ्यांना इथे स्कॉलरशिप मिळालेली आहे। सो जे फायदा घेत आहे नक्कीच त्यांचा चांगला फायदा होतोय, त्यामुळे जे व्हिडिओ बघताय त्यांना नक्कीच फायदा होतो आहे। ओके, आता ॲडमिट कार्ड जे आहे तुमचं ते 10 जूनला येणार आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, छोटीशी टेस्ट जी की 15 जूनला असणार आहे, आणि ती दिल्यानंतर तुम्हाला इथे हे एंट्री मिळणार आहे फ्री कोचिंगसाठी। टोल फ्री नंबर दिला आहे, व्हॉट्सअप नंबर दिला आहे, सगळं जेन्युइन आहे, खूप भारी संस्था आहे। आता ही जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याच्यासाठी सॅम्पल पेपरसुद्धा दिले आहे मेडिकल टेस्टसाठी, इंजिनिअरिंग टेस्टसाठी। म्हणजे काय आहे, कशाप्रकारे एक्झाम असणार आहे तुम्हाला आधीच कळून जाणार आहे, आणि तुम्ही चांगला अभ्यास करून ही जी एक्झाम आहे ही क्रॅक करू शकणार आहात, आणि तुम्हाला पण फ्री कोचिंग मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे इथे सॅम्पलसुद्धा आहे, सिलेबसचं जे आहे ना त्याचे सॅम्पल पण दिले, कशाप्रकारे सिलेबस आहे ते पण सांगतो। तर हे बघा, तुम्ही मेडिकलची टेस्ट देणार असाल 2022-23 साठी, तर इथे बघू शकतात कशाप्रकारे आहे, 11th आणि 12th काय असणार आहे, फिजिक्सचं काय आहे, केमिस्ट्रीचं काय आहे, बॉटनीचं काय आहे, हे सगळं दिलेलं आहे। आणि जर का तुम्ही इंजिनिअरिंगची एक्झाम देत असाल तर इथे बघू शकतात 11th साठी फिजिक्सचं काय आहे, 12th काय, त्याच्यानंतर इथे बघू शकतात केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, सगळं इथे दिलेलं आहे। फॉर JEE साठी काय आहे, ओके, त्यामुळे नक्की बघा। हे सगळं जे आहे सिलेबस मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आयकॉनिक मराठीवर टाकणार आहे, तिथे नक्की बघून घ्या। आता नेमका टेस्ट कशी असणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी आपल्याला काय करायचं, इथे लॉग इन करून घ्यायचं आहे, इथे आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। आता ऑलरेडी ते आपलं अकाउंट नाही आहे, त्यामुळे साइनअप यावर क्लिक करायचं आहे।
साइन अप केल्यानंतर सगळ्यात आधी तुमचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर जसं की स्टार हॅश असं काहीतरी आलं पाहिजे, तो कन्फर्म करायचा. जन्मतारीख, जेंडर, आधार नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला यांच्याबद्दल कशाप्रकारे कळलं, तर सोशल मीडियाद्वारे कळलं तर सोशल मीडिया टाकू शकणार आहात. स्टेट कोणता आहे, जो की आपला महाराष्ट्र आहे, तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, इथे महाराष्ट्र मी सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर एक्झाम कशी देणार आहे तर ते पण तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मोड ऑफ सिलेक्शन इथे सीबीटी टेस्ट आहे, यावर क्लिक करून तुम्हाला ओटीपी म्हणायचं आहे. ओटीपी मोबाईलवर येईल, ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही साइन अप करू शकता. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर इथे बघा या पीडीएफवर क्लिक करायचं आहे आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा आपल्यासमोर आला आहे. ऑल ओव्हर इंडियासाठी आहे, म्हणजे बघा अनेक शहरं आहे त्याच्यामध्ये पण आहे. आता आपण महाराष्ट्रमधनं करणार आहोत तर महाराष्ट्रासाठी पण इथे आहे. ओके, तर इथे बघू शकतात मुंबई आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईमध्ये बॉईज गर्ल्स दोन्ही अप्लाय करू शकणार आहात. मग त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, की तुम्ही 12वीमध्ये आहात, तुम्हाला PCM सब्जेक्ट आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. तुमची जी फॅमिली इन्कम आहे मुलांसाठी ती 4.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे, मुलींसाठी 6 लाखांपेक्षा कमी पाहिजे. ओके, आणि स्टुडंट शुड बी इलिजिबल फॉर JEE एंट्रन्स एक्झाम 2023 साठी. ओके, आता तुम्हाला मेडिकलसाठी द्यायची आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही राहतात तर मुंबईमध्ये आहे. ICCI अँड इंडियन आर्मी इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर बॉईज गर्ल्स दोन्ही अप्लाय करू शकणार आहात. आणि काय तुमचं क्रायटेरिया पाहिजे ते पण इथे दिलेलं आहे. याची पण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही हे सगळं बघू शकणार आहात. ओके, आता अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला सांगतो. हा सगळा फॉर्म भरून घेतला, OTP आला, त्यावर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर युजर इज रजिस्टर्ड सक्सेसफुली असं येतं, त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून साइन इन करायचं, म्हणजे आपण हा फॉर्म भरणार आहोत. त्यानंतर आपल्यासमोर हा फॉर्म ओपन झाला, हा सगळा आपल्याला भरून घ्यायचा. इथे बघा आपण जी माहिती टाकली होती ती ऑलरेडी आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा. सोपा फॉर्म आहे, इझिली तुम्ही भरू शकणार आहात. म्हणजे 10वीचे डिटेल्स, 12वीचे डिटेल्स, तुमचं नाव, आडनाव, ॲड्रेस सगळं टाकून घ्यायचं आहे. 7 नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर फॉर्म भरलाय का बघून घ्यायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर जसे डिटेल्स दिले त्याप्रकारे तुम्हाला हे सगळं होणार आहे. तर चांगली संधी आहे, फ्रीमध्ये तुम्हाला राहणं मिळतंय, खाणं मिळतंय, म्हणजे हॉस्टेल मिळतंय, फूड मिळतंय, स्टडी मटेरियल मिळतंय, अदर बेनिफिट मिळतंय. त्यामुळे तुम्ही 12वीला असाल, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्हाला जायचं आहे, टेस्ट द्यायची आहे, तर तुम्हाला इथे फ्रीमध्ये कोचिंग मिळणार आहे. नक्की तुम्ही याचा फायदा घ्या. जे पण मित्र आहे इथे एलिजिबल आहे त्यांना शेअर करा, व्हॅल्युएबल माहिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.